नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अहमदनगर शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून शहरात निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक मनोज पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे। नाशिक विभागीय मध्ये नगर जिल्हा जे आहे तो त्या हॉटस्पॉट म्हणून ओपन झाले, त्या संदर्भात आपण काय सांगणार आणि तिसऱ्या वेव्हची शक्यता बघता कशी जायचं? तिसरी वेव्ह जी आहे ती सुरू झालेलीच आहे, त्याच्यामध्ये काही फरकच नाही। गेल्या दुसऱ्या वेव्हच्याच ह्याच्यामध्ये सांगत होतो की मी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही वेव्ह चालू झालेली आहे। वेव जी चालू झाल्यानंतर जी आहे की ती संख्या पूर्वी 500, 600, 700 असे वाढत आता 1200 संख्या झालेली आहे आणि ही वेव चालू झालेली आहे। लोकांनी आता खबरदारी घेणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मास्कचा वापर, विनाकारण फिरू नये, सॅनिटायझरचा वापर आणि हे पुढचा महिना आपल्याला हे दक्षता किमान घेतली घेणं गरजेचं आहे। आता जे आहे की आज आम्ही पारनेर आणि संगमनेरमध्ये संगमनेरच्या साकूर भागामध्ये गेलो, पारनेरच्या पळशी निगोज ह्या भागामध्ये मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही फिरती केली। त्या ठिकाणी जे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी ह्या सगळ्यांनीच ठरवलं की ज्या ज्या त्यांच्या भागामध्ये ज्यामध्ये 5 आणि 5 पेशंट ज्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी त्यांची गावं जी आहेत 31 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत त्यांनी स्वतःहून लॉकडाऊन त्यांनी घोषित केलेलं आहे। तर तशाच प्रकारे जे आहे की इतर पाथर्डी, शेवगाव, राहुरी या ठिकाणी देखील आम्ही त्यांना अपील करतो आहे, ते स्वतःहून लॉकडाऊन करत आहेत आणि ह्या कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करत आहेत। सर, कदाचित आपण कधी दुपारच्या वेळेस किंवा सकाळी कधी चक्कर मारली असेल तर जे सकाळच्या वेळेस जे आहे की या ठिकाणी गर्दीचं प्रमाण जास्त आहे, मात्र त्याच्यामध्ये जे आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करण्याकरता जे स्वयंशिस्त पाहिजे ती आहे, पालिकेचे स्क्वॉड्स देखील या ठिकाणी आहेत। आज आम्ही जे या ठिकाणी मी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस आम्ही जे या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहे की त्याच्यामध्ये जे 4 नंतरचे जे लॉकडाऊन नंतरची जे दुकानं आहेत, विशेषतः हॉटेल्स जे अनधिकृतपणे चालू आहेत त्यांच्यावर सीझर कारवाई करण्याकरता आमची हे मोहीम चालू आहे। याच्यामध्ये दिवसाचं जे आहे गर्दीचं चित्र आहे ते सगळीकडेच गर्दीचं चित्र आहे। गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, हे तर पहिल्यापासून गेल्या 1.5 वर्षापासून हेच अपील आहे। लोकांना आता एवढे मृत्यूमुखी झाल्यानंतरचं जे प्रमाणाचं हे आहे याच्यामध्ये आता ते त्यांना बुद्धी त्यांनी स्वतःहून केले पाहिजे, सीझरची कारवाई केली जाईल। अजिबात प्रशासन कमी पडत नाही, प्रशासन सख्त कारवाई करत आहे। आता हे नागरिकांनी स्वतःहून जे आहे स्वयंशिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे।